जो पुढचा टाईप आहे तो आहे हाय लेवल और बॅरोमेट्रिक जेट कंडेन्सिंग। हा आपण या ठिकाणी पाहूया, हाय लेवल जेट कंडेन्सर। याला आपण दुसरे एक नाव आहे बॅरोमेट्रिक जेट कंडेन्सर। तर याची जी हाईट आहे, याचं नाव दिलेलं आहे हाय लेवल, म्हणजे हा एक हाय लेवलला हा या ठिकाणी हा जेट कंडेन्सर असतो, त्यामुळे त्याचं नाव काय आहे हाय लेवल जेट कंडेन्सर। समजतंय? त्याची जी हाईट आहे ह्या कंडेन्सरची, म्हणजे हा कंडेन्सर जवळपास 10.33 मीटर दिसतंय या ठिकाणी। जे वॉटर आहे, जे वॉटर पासून तो 10.33 मीटर उंचीवरती हा लावलेला असतो हा जेट कंडेन्सरची हाईट। समजतंय? हा असो अबोव द 10.33 मीटर ऑफ वॉटर, या वॉटरच्या वरती 10.33 मीटर हा वरती असतो, त्यामुळे याचं नाव काय आहे हाय लेवल जेट कंडेन्सर। तसंच याला बॅरोमेट्रिक जेट कंडेन्सर देखील म्हणतात, कारण की जी बॅरोमेट्रिक हाईट आहे वॉटरची 10.33, त्या हाईटवरती तो ठेवलेला असतो, त्यामुळे त्याला बॅरोमेट्रिक जेट कंडेन्सर असेही म्हणतात। जसे या ठिकाणी ही जी हॉट वेल आहे, हॉट वेलच्या वरती तो किती आहे 10.33 मीटर वरती तो आहे। समजतंय? हॉट वेलच्या वरती आहे तो। आणि हा आणि लो जेट जो कंडेन्सर आताच आपण पाहिला, त्या दोघांमध्ये सारखंच त्याचं वर्किंग असेल, फक्त थोडस डिफरंट ह्याची हाईट आहे, म्हणजे हा जो एक जास्त लेवलला उंचीवरती असतो, त्यामुळे त्याला काय म्हणतात हाय लेवल जेट कंडेन्सर म्हणतो आपण। आणि जे कुलिंग वॉटर आहे, जो आपण अगोदरचा पाहिला लो लेवल जेट कंडेन्सर, त्या ठिकाणी कुलिंग वॉटर हे आपोआप वरती लिफ्ट व्हायचं, त्या ठिकाणी पंप वगैरे लावलेला नव्हता। समजतंय? जसं पहा या ठिकाणी, या ठिकाणी हे जे कुलिंग वॉटर आहे ते वरती लिफ्ट करण्यासाठी या ठिकाणी कुठलाही प्रकारे पंप वगैरे लावलेला नाही, आतमध्ये जे व्हॅक्युम तयार होतं त्या व्हॅक्युममुळे ते वॉटर काय होतं या ठिकाणी कुलिंग वॉटर वरती वरती उचललं जातं, ते लिफ्ट केलं जातं, ऍटोमॅटिक ते उघडतं। परंतु या ठिकाणी ते वॉटर हे ऍटोमॅटिक वरती लिफ्ट होत नाही, मग त्या वॉटर वरती लिफ्ट करण्यासाठी ते जे कुलिंग वॉटर आहे या ठिकाणी दिसतंय तुम्हाला कुलिंग पॉन्ड, हा जो कुलिंग पॉन्ड आहे या कुलिंग पॉन्डमध्ये जे काही थंड पाणी असेल कुलिंग वॉटर असेल ते कूल वॉटर आपल्याला या ठिकाणी पंपच्या साह्याने वरती लिफ्ट करावं लागेल। मी या ठिकाणी एक पंप दिसतोय तुम्हाला, कोल्ड वॉटर पंप हा या ठिकाणी वापरलेला आहे, की ज्या कोल्ड वॉटर पंपच्या साह्याने आपण काय करू शकतो, हे जे कुलिंग वॉटर आहे जे थंड पाणी आहे कुलिंग पॉन्डमध्ये ठेवलेलं ते आपण वरती या ठिकाणी लिफ्ट करू शकतो, वरती ते उचलू शकतो या पंपच्या साह्याने। या ठिकाणी ते आपोआप वरती उचललं जात नाही, कारण की ह्याची लेवल वरती खूप उंचीवरती असल्या जास्त उंचीवरती असल्यामुळे त्या ठिकाणी पाणी आपल्याला जास्त उंच लिफ्ट करावं लागतं, त्यासाठी त्या ठिकाणी एक कोल्ड वॉटर पंप त्या ठिकाणी लावलेला असतो। समजतंय? त्या पंपच्या साह्याने आपण ते पाणी वरती लिफ्ट करत असतो। त्यानंतर हे जे पाणी आहे हे वरती लिफ्ट झाल्यानंतर जे थंड पाणी काय होतं टॉपला एंटर करतं,
कंडेन्सर चेंबर मध्ये आणि टॉप कडून ते या ठिकाणी जे वेगवेगळे ट्रे ठेवलेले आहेत दिसते या ठिकाणी, त्या ट्रे म्हणजे जे छोटे छोटे छिद्र असतात नोझल असतात त्या ट्रे वरती ते पाणी थंड पाणी जमा होतं आणि त्या ठिकाणी नोझलच्या साहाय्याने पाणी काय होतं खालच्या दिशेने ते सोडलं जातं स्प्रेड केलं जातं। या ठिकाणी हे पाणी जे आहे ह्या जे ट्रे आहे त्या ट्रे मधून ते खाली खाली पडत राहतं पाणी दे दिसते या पद्धतीने ते पहिल्या ट्रे वरती जाईल नंतर दुसरा ट्रे त्यानंतर परत खालचा ट्रे परत असं खाली ते पाणी काय होतं डाऊनवर्ड डायरेक्शन ते पाणी टॉपला एंटर करतं आणि खालच्या खालच्या दिशेने ते त्याचा फ्लो होत जातो त्या पाण्याचा थंड पाण्याचा। त्यानंतर या ठिकाणी जे स्टीम आहे जी एक्झॉस्ट स्टीम जी टर्बाइन मधून येते ती एक्झॉस्ट स्टीम या ठिकाणी दिसते बॉटमला या चेंबर मधून आतमध्ये एंटर करते आणि ती स्टीम बॉटमला एंटर केल्यानंतर दिसते या ठिकाणी स्टीम बॉटमला या ठिकाणी एंटर करते आणि बॉटमला एंटर झाल्यानंतर ती वरच्या वरच्या दिशेने जाते समजते म्हणजे हा काउंटर फ्लो आहे दोन्ही ऑपोजिट डायरेक्शनने फ्लो होतात स्टीम आणि कुलिंग वॉटर। कुलिंग वॉटर हे खालच्या दिशेने मूव्ह होतं आणि या ठिकाणी स्टीम ही वरच्या दिशेने मूव्ह होते आणि स्टीम ज्यावेळेस वरच्या दिशेने मूव्ह होत असते त्यावेळेस ती स्टीम आणि ते कुलिंग वॉटर डायरेक्टली एकमेकांमध्ये मिक्स होतं किंवा त्या ठिकाणी त्या दोघांचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट होतो आणि डायरेक्ट कॉन्टॅक्ट झाल्यामुळे त्या ठिकाणी ते दोन्ही काय होतात एकमेकांमध्ये मिक्स होतात आणि ते जी काही स्टीम आहे ती स्टीम का अधिक थंड होऊन त्याचा कंडेन्सेट तयार होतो कंडेन्सेट म्हणजे त्याचं पाणी तयार होतं मग ते जे पाणी आहे तो जो कंडेन्सेट आहे तो या ठिकाणी बॉटमला तो जमा होतो दिसतो या ठिकाणी बॉटमला तो कंडेन्सेट काय होतो जमा होतो आणि या कंडेन्सेटची हाईट जास्त असल्यामुळे तो जो कंडेन्सेट आहे तो अंडर द ग्रॅव्हिटी जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्या अंडर ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे तो काय होतो या ठिकाणी खालच्या डायरेक्शन डायरेक्टली तो काय होतो या ठिकाणी ऑटोमोबाईल वेल मध्ये जाऊन त्या ठिकाणी तो पडतो। म्हणजे या ठिकाणी आपण एक्स्ट्रक्शन पंप लावत नाही याची हाईट हा उंचीवरती असतो ना त्यामुळे कंडेन्सेट काय होतो तो ऑटोमॅटिकली जास्त उंचावरून काय होतो पाणी जे खालच्या दिशेने काय होतं डायरेक्ट ते पडत जातं पाईपमधून त्या ठिकाणी एक्स्ट्राचा एक्स्ट्रक्शन पंप त्या ठिकाणी आपण लावत नाही जसं आपण लो लेवल गेट कंडेन्सर मध्ये लावला होता समजतंय। मग त्यानंतर कंडेन्सर आणि जे कुलिंग वॉटर जे आहे या ठिकाणी जे मिक्सर ते आपण बाहेर या ठिकाणी हॉटवेल मध्ये काढतो हा जो टेल पाईप आहे दिसतो या ठिकाणी तर टेल पाईप मधून आपण ते दोन्ही आउटसाइड म्हणजे बाहेर काढणार आहोत अंडर द ग्रॅव्हिटी। तसंच या ठिकाणी जी स्टीम जी आहे ती कंडेन्सेट झाल्यानंतर त्या स्टीम मध्ये काही अनकंडेन्सेड गॅसेस असतात जे गॅसेस कंडेन्सेड होत नाही त्याचं पाणी होत नाही ते गॅसेस असतील वेगवेगळे ते गॅसेस वगैरे जे काय आहे किंवा एअर असेल ती एअर या ठिकाणी दिसते तुम्हाला टॉपला या ठिकाणी टॉप मधून ती एअर किंवा अनकंडेन्सेड गॅसेस हे बाहेर पडतात। मग या ठिकाणी एक आपण या ठिकाणी एक ड्राय एअर पंप लावलेला आहे दिसतोय हा ड्राय एअर पंप काय करतो यामधली आतमध्ये जी काय एअर वगैरे आहे ती किंवा जी गॅसेस आहे जी कंडेन्सर झालेली नाही स्टीम मध्ये ओके ती सर्व सर्व काय होतात या ठिकाणी बाहेर या ठिकाणी काढण्याचं काम हा ड्राय एअर पंप करतो। आता ही जी टेल पाईप आहे त्या टेल पाईपची अप्रॉक्सिमेट त्याची जी हाईट असते ती जवळपास 10 मीटर पर्यंत असते त्यामुळे हा जो टेल पाईप आहे त्या टेल पाईपला आपण त्या ठिकाणी त्याची हाईट जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी आपण मोटर लावत नाही एअर एक्स्ट्रक्शन पंप त्या ठिकाणी यूज करत नाही कारण की या चेंबरमध्ये
कंडेन्सर चेंबरमध्ये किती व्हॅक्यूम जरी तयार झालं तरी देखील एवढ्या मोठ्या हाईट जर टेल पाईपच्या आपण दिली असेल तर त्या ठिकाणी तरी सुद्धा ते कंडेन्सर हे खालीच पडेल, डाऊन डायरेक्शनच ते मूव्ह होईल. समजतंय? त्यानंतर हा जो कंडेन्सर आहे याचं वर्किंग समजलं तुम्हाला? कंस्ट्रक्शन अँड वर्किंग. त्यानंतर हा जो कंडेन्सर या ठिकाणी हॉट ऑइल मध्ये जमा होतो तो कंडेन्सर आपण या ठिकाणी कूलिंग बॉन्ड मध्ये सोडतो किंवा त्यानंतर आपण तो बॉयलर मध्ये देखील तो आपण यूज करण्यासाठी पाठवू शकतो. त्यानंतर नेक्स्ट आहे इजेक्टर कंडेन्सर. या ठिकाणी इजेक्टर कंडेन्सर, इजेक्टर कंडेन्सर. ओके, हा इजेक्टर कंडेन्सरचा आपण कंस्ट्रक्शन आणि वर्किंग पाहूया. आता हा जो इजेक्टर कंडेन्सर आहे त्याचं जे प्रिन्सिपल आहे वर्किंगचं ते आहे की जे मोमेंटम असतं जो फ्लोईंग वॉटरमध्ये जे आपण इजेक्ट करतो आणि जी एअर आहे त्याचा जो मोमेंटम आहे त्याचा वापर करून या ठिकाणी हा इजेक्टर कंडेन्सर या ठिकाणी वर्क होतो. म्हणजे या ठिकाणी पंपची किंवा इलेक्ट्रिसिटीची कसल्याही प्रकारे आवश्यकता लागत नाही. या ठिकाणी इलेक्ट्रिकल पंप कुठेही वापरलेला नाही. समजतंय? याला जे इलेक्ट्रिकल एनर्जी वगैरे लागत नाही. अगोदरचं जो दोन कंडेन्सर आपण पाहिले त्या ठिकाणी पंप होते, त्या पंप चालवण्यासाठी वर्किंग होण्यासाठी त्या ठिकाणी पॉवर सप्लायचा आपल्याला गरज त्या ठिकाणी भासते, पण या ठिकाणी गरज भासत नाही. या ठिकाणी काय होतं, एक व्हर्टिकल एक सेंटर असा पाईप असतो जिथे या ठिकाणी हा व्हर्टिकल असा सेंटर मध्यभागी एक असा पाईप आहे, एक ट्यूब आहे की ज्या ट्यूब मध्ये नंबर ऑफ कोन असतात. या ठिकाणी दिसते नंबर ऑफ कोन्स किंवा आपण त्याला म्हणू शकतो कॉन्वर्जंट नोझल. कॉन्वर्जंट नोझल म्हणजे काय, की ज्या नोझलच्या एंट्रीला एंट्रीकडून एक्झिटकडे जाताना क्रॉस सेक्शन एरिया काय होतो, कमी कमी होत जातो. दिसतोय? एंट्री इथं आहे, एंट्रीला एरिया जास्त असेल आणि एक्झिटकडे जाताना त्याचा एरिया काय होतो, कमी होतो. या ठिकाणी नंबर ऑफ काय असतात, एक कॉन्वर्जंट नोझल असतात जे फिक्स असतात. दिसतंय या ठिकाणी मध्यभागी. तर जी एक्झॉस्ट स्टीम आहे ती एंटर होते लेफ्टला. या ठिकाणी जो लेफ्ट साइड दिसते तुम्हाला डावी बाजू, त्या डावी बाजूकडून जी एक्झॉस्ट स्टीम आहे ती एक्झॉस्ट स्टीम या ठिकाणी काय होते, एंटर होते. या ठिकाणी एक नॉन रिटर्न वॉल्व आहे. नॉन रिटर्न वॉल्व म्हणजे काय, स्टीम फक्त आतमध्ये जाईल पण आतमधली स्टीम बाहेर येणार नाही. समजतंय? इमेजिन होत आहे. या ठिकाणी ती स्टीम काय होईल, आतमध्ये येईल. इमेजिन होत आहे. अँड सराउंडेड दिस सेंट्रल ट्यूब, ह्या सेंट्रल जी ट्यूब आहे त्या ट्यूबच्या सराउंडिंगला ती स्टीम काय होईल, जमा होईल. दिसतंय या ठिकाणी त्या सराउंडिंगला, त्या सेंटरच्या मध्यभागी जी ट्यूब आहे त्या सराउंडिंगला ती काय होईल, स्टीम त्या ठिकाणी असेल. आणि त्या सेंटरला काय आहेत, नंबर ऑफ त्या ठिकाणी नंबर ऑफ पोर्ट्स असतील या ठिकाणी. दिसतंय? पोर्ट, ह्या पोर्टमधून स्टीम आतमध्ये जाऊ शकते. दिसतंय
जे कूलिंग वॉटर आहे, जे थंड पाणी आहे, या ठिकाणी टॉपला दिसते, या ठिकाणी टॉप कडून जे आहे या ठिकाणी थंड पाणी काय होईल आतमध्ये एंटर करेल, आणि ते या ठिकाणी जे वॉटर नोझल आहे त्या नोझल मध्ये काय होईल एंटर करेल. इमेजिन होत आहे. टॉप कडून जे थंड पाणी आहे ते थंड पाणी काय होईल या ठिकाणी एंटर करेल टॉप कडून. आणि थंड पाणी या ठिकाणी नंबर ऑफ नोझल मध्ये पाच. तर हे जे थंड पाणी आहे हे एका टॉप हेडकडून म्हणजे एका उंचीवरून ते पाठवलं जातं 5 ते 6 मीटर. म्हणजे या ठिकाणी स्टीम इजेक्टरच्या वरती 5 ते 6 मीटर उंचीवरती एक कुलिंग पॉइंट असेल, त्या कुलिंग पॉइंट मधून ते स्टीम इजेक्टरमध्ये ते खालच्या दिशेने ते थंड पाणी येणार आहे 6 मीटर अंतरावर. नंतर समजतंय सांगायचं काय ते, हा जो इजेक्टर आहे ह्याच्यावरती 5 ते 6 मीटर वरती एक कुलिंग पॉइंट असेल, त्या कुलिंग पॉइंट मधून पाणी 6 मीटर खाली येऊन या इजेक्टरमध्ये जाईल. ओके, त्यामुळे 6 मीटर जर ते पाणी खाली येत असेल किंवा ह्या इजेक्टरच्या वरती 5 ते 6 मीटर उंचावरती उंचीवरती त्या ठिकाणी कुलिंग पॉइंट असेल, तिथून जर पाणी येत असेल तर काय होईल, त्या एका हाईटवर ते पाणी जर आलं 5 ते 6 मीटर हाईटवरून ते कुलिंग वॉटरला एक वेग एक वेलॉसिटी प्राप्त होईल, हाय वेलॉसिटी. मग ती जी हाय वेलॉसिटी आहे त्या हाय वेलॉसिटीने ते कुलिंग वॉटर काय होईल ह्या इजेक्टरमध्ये एंटर करेल. इमेजिन होत आहे. इजेक्टरमध्ये हाय वेलॉसिटी ते एंटर केल्यानंतर ज्यावेळेस ते या ठिकाणी नोझलमध्ये जातं, त्या नोझलमध्ये काय होतं, त्या नोझलमध्ये परत त्याची काय होती प्रेशर काय होतो कमी केला जातो आणि त्या ठिकाणी त्याची वेलॉसिटी परत वाढली जाते. कारण की कॉन्वर्जन टाईप नोझल आहे, कॉन्वर्जन टाईप नोझलमध्ये त्या ठिकाणी त्याचा प्रेशर कमी होतो आणि वेलॉसिटी इन्क्रीज होते. त्यानंतर जी स्टीम आहे म्हणजे या ठिकाणी अतिशय वेगाने हे पाणी त्या ठिकाणी जाणार आहे त्या नोझल मधून बाहेर, आणि ते अतिशय वेगाने जात असताना त्या कंडेन्सर या ठिकाणी जे नोझल आहे त्या नोझलच्या सराउंडिंगला काय आहे स्टीम आहे आणि त्या ठिकाणी पोर्ट आहे त्या प्रत्येक नोझलच्या ठिकाणी नंबर ऑफ पोर्ट प्रोव्हाइड केलेले आहे या ठिकाणी दिसतंय. या पोर्ट मधून काय होईल स्टीम काय होईल दोऱ्याने आतमध्ये ओढली जाईल. इमेजिन होत आहे. स्टीम जी आहे जी डायरेक्टली कॉन्टॅक्ट मध्ये येईल त्या थंड पाण्याच्या, जे थंड पाणी या ठिकाणी वरतून येते त्याच्या डायरेक्टली काय होईल कॉन्टॅक्ट मध्ये येईल आणि ती स्टीम काय होईल कंडेन्सेट तयार होईल त्या स्टीमचा. आणि कंडेन्सेट तयार झाल्यामुळे त्या स्टीमचं जे व्हॉल्यूम आहे ते काय होईल कमी होईल. समजतंय का? आणि स्टीम थंड होते ना, कोणतेही पदार्थ थंड झाल्यानंतर त्याचा जो व्हॉल्यूम आहे त्याचा आकार हा कमी होतो, तसंच स्टीमचा देखील काय होईल आकार कंडेन्सेट मध्ये रूपांतर झाल्यानंतर त्या स्टीमचा आकार म्हणजे व्हॉल्यूम काय होतं कमी होतं, ते डिक्रीज होतं. त्यामुळे त्या ठिकाणी एक व्हॅक्युम क्रिएट होईल आणि जे कंडेन्सेट आणि जी एअर आहे ती पास होते त्यानंतर डायव्हर्जन नोझल मधून. म्हणजे त्या ठिकाणी जे काही थंड पाणी जे काही कंडेन्सेट तयार झालेलं आहे ते कंडेन्सेट या ठिकाणी हा जो नोझल दिसतोय तुम्हाला डायव्हर्जन नोझल दिसते का, त्या ठिकाणी ती पास केली जाईल नंतर आणि त्या ठिकाणी डायव्हर्जन नोझल मध्ये काय होतं की त्याचा एंट्री करून एक्झिट कडे जाताना त्याचा जो क्रॉस सेक्शन एरिया आहे तो काय होतो वाढत वाढत जातो. मग त्या डायव्हर्जन नोझल मध्ये त्याची कायनेटिक एनर्जी काय आहे, कायनेटिक एनर्जी जी काय असेल त्या ठिकाणी कंडेन्सेटची, त्या कंडेन्सेटची कायनेटिक एनर्जी कमी होते म्हणजे त्याचा व्हेलॉसिटी कमी होते आणि त्या ठिकाणी त्याचा प्रेशर काय होईल वाढला जाईल. समजतंय? आणि त्यानंतर तो हॉट वेल मध्ये ती डिस्चार्ज होईल. हॉट वेल मध्ये काय होईल
तो कंडेन्सेट हा डिस्चार्ज केला जाईल. या ठिकाणी हा जो कंडेन्सर आहे त्या ठिकाणी एक नॉन रिटर्न वॉल हा वापरलेला आहे. या ठिकाणी दिसते नॉन रिटर्न वॉल या ठिकाणी वापरलेला आहे. तर त्या नॉन रिटर्न वॉलचं महत्त्वाचं पॉइंट काय, टू प्रिव्हेंट द सडन बॅकवर्ड रश. या ठिकाणी हे जे स्टीमचं आहे त्याचं बॅकवर्ड म्हणजे जी पुढच्या दिशेने ती येते तसं ती बॅक दिशेने जाऊ नये, समजतंय, पाठीमागच्या दिशेने ती परत रिटर्न स्टीम जाऊ नये. त्यासाठी या ठिकाणी नॉन रिटर्न वॉल हा प्रोव्हाइड केलेला आहे. जर त्या ठिकाणी सडन काहीतरी फेल्युअर झालं वॉटर सप्लायचा तर त्या ठिकाणी ते बॅकला सडनली ते स्टीम परत रिटर्न जाऊ नये, त्यासाठी या ठिकाणी नॉन रिटर्न वॉल हा प्रोव्हाइड केलेला आहे. तर या ठिकाणी इजेक्टर टाईपचा जो कंडेन्सर आहे या ठिकाणी खूप जास्त मोठ्या प्रमाणात कूलिंग वॉटर याची आवश्यकता असते कंडेन्सर तयार करण्यासाठी. ओके, हे समजलं वर्किंग इजेक्टर कंडेन्सरचं.